तू तो मने माये लड़त नहीं मने काल मैं सुता माये डोन पालो तू ये लड़ता नहीं मुझे तेरा प्रेम करती तू यही नहीं तीनो मले लड़ मार लो उन तेली नहीं लाऊं देलो तीनो बाबा यार शी आई तीजा पिल्ला शटी लड़त ना संगा शैत्या क्या तूने आंडे फैंड्री आणि सैराटच्या यशानंतर आता नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज नाळ हा सिनेमा आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. सिनेमात नागराज मंजुळे यांनी देखील एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि ती व्यक्तिरेखा आहे चैतूच्या वडिलांची. मंडळी, या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आणि या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत अभिनेत्री देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम बुतकर हे मुख्य कलाकार दिसत आहेत. नाळ ही चैतन्य या 8 वर्षांच्या मुलाची कथा आहे. नदीकाठी वसलेल्या महाराष्ट्रातील एका खेड्यात चैतू राहतो. चैतूचे वडील म्हणजेच नागराज मंजुळे हे जमीनदार आहेत. मुलांचं भावविश्व या सिनेमात साकारण्यात आलंय. आई आपल्यासाठी रडत नाही म्हणजे ती प्रेम करत नाही असा समज झालेल्या चिमुकला चैतू घरातून पळून जायची तयारी करतो. मग काय घडतं? चैतू पळून जातो का तो अयशस्वी ठरतो? पळून नेमका तो कुठे जाणार? त्यानंतर नेमकं काय घडतं हे आपल्याला सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. मंडळी, या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट नमूद करावशी वाटते. ते म्हणजे या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी अगदी अप्रतिम आणि उत्कृष्ट झाली आहे. या सिनेमॅटोग्राफीमुळे प्रत्येक सीन्स जिवंत वाटतात. निश्चितच सिनेमाचा ट्रेलरसुद्धा उत्सुकता वाढवणारा ठरतो. चैतूच्या भूमिकेतील बाल कलाकार श्रीनिवास पोकळे आपल्याला भावतो. भावतो नाही, तो आपल्या मनावरती अधिराज्य करतो असं म्हटलं तरी हा शब्द इथे वावगं ठरणार नाही. लहान मुलांची निरागसता, त्यांना पडणारे प्रश्न आणि त्यांना समजून न घेता त्यांच्यावर चिडचिड करणारे आई वडील हे भावविश्व या सिनेमातून टिपण्यात आलं आहे. आणि म्हणूनच चैतन्याच्या या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास घडवणारा नाळ हा सिनेमा आणि त्याचा ट्रेलरही आपल्याला नक्कीच आवडतो. मंडळी, या सिनेमामध्ये दीप्ती देवी यांनी सुद्धा खास भूमिका साकारली आहे. आणखीन एक सिनेमाचा USP फॅक्टर म्हणजे त्याचं दिग्दर्शन कौशल्य, जे आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळतं. सिनेमा एक आर्ट फिल्म असणार हेही पहिल्याच नजरेत आपल्याला कळून आलेलं आहे. सारं कसं जिवंत, नैसर्गिक आणि तितकंच आपलंसं वाटणारं. म्हणूनच हा ट्रेलर आपल्या मनावरती अधिराज्य करतो. बऱ्याच अवधीनंतर असा सिनेमा आपल्याला मराठीत पाहायला मिळणार आहे. नाळ हा सिनेमा येत्या 16 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित होतोय. पण हा सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावरती आपल्याला काय वाटलं ते नक्की सांगा आम्हाला या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हो, लहान घ्या चैतन्यबाबतचे अनुभवसुद्धा आपल्याला कसे वाटलेत, एकूणच पडद्यावरचा त्याचा वावरही कसा वाटला आपल्याला तेही अवश्य नोंदवा. आणि मंडळी, हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मराठी मनोरंजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स आणि भित्तंबात जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. मला सैन्यवत काय चाललंय चैतीच्या मनात काय विकळ ना. कुठे चाललं तू? वापस कधी येणार तू? आता मी येतच नाही.